Să le conferință, cu niva când am făcut acele, să tu fai cază. Nu ce vă înțelegi? Cază, da, cază. Cază, ce să vă cu să știi, vă la cază, cază. Vău? Vău, la vă, cază, vă să știi. Anga, da, le, cază. Caz prin hicălcea ta nimic ăsta, azi hicălcea ta nimic ăsta. Înțel la unde tu e? Da, mama? E unde ți-a dat? Ai că nu v-a rămas și cărei băga? Văd de unde? Că ai fani și un alt ca în fiindcă. Ani există și că Gelin çıkarı var şavur. Sefala başın kere. Kimi razı fakşa kere laray razkul ne? Ani valla amca kere faydavan hayt valla tel lan. Ani valla faydavan hayt. Kaz fayın hikar çatalmi sota. Az hikar çatalmi gela. Ani tel lan yutu ye. Sen baba, yön de sana. Hani sen sanki çok çabası. Ya bu çakırı çık çıkan ip falan şeyler. Söz falan ama için. Çık ama. Sen de bir sanki söyle. Hani balka. तुमच्याकडे आहे म्हणतात फैजान आणि ते फैजान कसे आणि कथेच्या वेळेला शाळेत होतो ना तेव्हा संसदेचे दर्शन जायचो कधी कधी आणि त्या वेळेला म्हणजे मी दुसरी चिशीत होतो आणि तिथं लहान मुलांच्या कुस्त्या लावायची आणि त्या कुस्त्याला इनाम देऊन असायचा रेवडे असायचा आणि त्या रेवड्या कुस्त्या आम्ही खेळायचो आता ही मंडळी ह्याला काही इनाम द्यायची कुस्ती रेवड्याची कुस्ती घेताना खेळायची ज्यांच्यात कुवत नाही त्यांनी कुस्तीची गोष्ट सांगावी आणि कोणाला सांगावी मला मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे संबंध महाराष्ट्राचं पैलवान सगळ्यात चाललेली हे माझ्या अंडर आहे आणि हे मला सांगताय आणि त्यामुळे याच्याबद्दल अधिक काही बोलण्याची गरज नाही आज या सगळ्या परिस्थितीवर उत्तर द्यायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये उत्तर दिलं पाहिजे घराच्या समोर बटन दाबून उमेदवार असं भाजी भेटलं आहे मला जरा तुमच्या तालुक्यातल्या ह्या प्रमुख नेत्यांची काळजी वाटायला लागली तिकडं प्रवीण जिल्हा परिषदेचं आहे अजून आहे ना आता जिल्हा परिषदेचं काम सगळ्या जिल्ह्याचं करावं अशी आमची अपेक्षा आहे ह्यांनी 250 कोटी आणली किती आणले 250 कोटी आणि कधी वारामती करेल बघा बरं जाऊन द्या आता ह्याने 250 कोटी आणले मी म्हणलं बाकीच्यांना आता विचारतो तुम्ही काय करताय तर मला माहिती मिळाली की मामाने 1300 कोटी आणले एक रस्ता सोडव ना कुठं रस्ता बांध कुठं फूल बांध कुठं आणखीन काय कर काही लागलं लोकांनी सांगितलं की गजाने आणलं शिकून बरं हे 1819 वर्ष सत्ता मिळाली त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ह्याला आणण्याशिवगत त्यांचं नाही त्यामुळे पाठीमागची सगळी भरपाई करायचं काम एकाच वर्षात 5 वर्षात करायचं यांनी निकाल घेतला आणि या गजांनी करून दाखवलं आणि सांगतात की आमचा अन्याय झाला गमतीची गोष्ट काय अन्याय झाला
मी जाहीर पणाने सांगतो जबाबदारी सांगतो दत्तावेळीच आहेत या तालुक्याच्या विधानसभेच्या उमेदवारीची चर्चा माझ्याशी झाली मी त्यांना सांगितलं जरा थांबा आपण याचा मार्ग काढू कुणाला थांबा सांगितलं हर्षवर्धनला त्यानं म्हणलं आपण मार्ग काढू आपल्या भागात आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात वाद नको मी मामांशी बोलतो मी मामांशी बोललो मामांनी मला सांगितलं मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मतभेद होत असतील तर मी थांबतो म्हणलं का नाही मी थांबतो म्हणून त्यांना सांगितलं आणि ते सांगितल्याच्या नंतर मी हर्षवर्धन पाटलांना संपर्क साधला भेटले नाही पुन्हा फोन केला भेटले नाही पुन्हा फोन केला 8 वेळेस फोन केला शेवटी मी त्यांच्या कन्येला फोन केला त्या कुठच्या दिल्लीला साखर कारखान्याच्या कसल्या ते मीटिंगला गेलं आणि त्यांना सांगितलं की मी हर्षवर्धनला संपर्क साधतोय मला काही भेटत नाही त्यांनी निरवल्या त्यांचं काही उत्तर आलं नाही आणि एक दिवशी कळलं गेले तिकडे वर्षावर आणि जाहीर झालं की भाजपत प्रवेश अरे जन्मभर शंकरराव भाऊंनी काँग्रेसचा विचार कधी सोडला नाही बरोबर आहे का कधी काँग्रेसचा विचार सोडला नाही तुम्ही सुद्धा इतके वर्ष महाराष्ट्रामध्ये होतात काँग्रेसचा म्हणून होतात विधानसभेमध्ये काँग्रेसचा प्रतोद म्हणून तुम्ही काम केलं मंत्रिमंडळामध्ये विलासराव देशमुखांचा असो नंतर कोणाचा असो त्याच्यात काँग्रेसचे मंत्री म्हणून केलं आणि सगळं काँग्रेसने केल्याच्या नंतर आमचा अन्याय झाला इथं एका बाजूने एक प्रतिनिधी सांगतो मी थांबायला तयार आहे म्हणजे थांबायला तयार आहे त्याच्या खऱ्या अर्थाने अन्याय झाला असता पण त्यांनी मोठं मन दाखवलं आणि यांनी वेगळी भूमिका घेतली दुसरीकडे गेली आणि सांगायला लागली की माझ्यावर अन्याय झाला आणखीन कोण कोण येतंय का बघायला लागले आता अकलूज जवळ आहे नदीच्या अलीकडे काही लोक आहेत तुम्ही लोकांनी त्यांना संधी दिली बघ बाबा मार्केट कमीची बघ तू हे बघ तुम्ही ते बघ आणि मला काल कोणते सांगितलं खरं खोटं माहिती नाही की जो लोक मामाचं काम करतात त्या भागात त्यांना जमदाची दिली माझी विनंती आहे त्यांना की जमदाचीचं राजकारण या ठिकाणी कुणी कधी केलं नाही आणि कुणी केलं तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल त्याला सोडणार नाही सरळ सरळ आहे तोपर्यंत सरळ कुणी वाकडं फावून टाकलं तर तो पाय काढ त्यामुळे ती काय चिंता करू नका त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही जाऊन द्या असं जास्त काही बोलायला नको गेले 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 झाले तिकडे आता गेले भाजपमध्ये आणि आता सांगायला लागले की भाजपचा विचार हाच खरा विचार काय तिथं भाऊ करत असतील वगैरे मला काळजी चालली भाऊ भाऊला वगैरे काय वाटत असेल गणपतीला काय वाचत असेल या लोकांनी तत्व कधी सोडलं नाही तत्वशी प्रामाणिक राहिले ही परंपरा राजेंद्र गोलप साहेब कधी प्रामाणिकपणाने साथ सोडली नाही गोलप साहेबांनी आणि सगळे लोक आणि हा तालुका
Nemi Gandhi Nehruça vicharlarla Fatih Badeler'e tanık ayın. Ancak tetik açın takarına takarın ayın, her vakanı Suki Sarasta tetik açın getirir ayın. Ancak Suki Sarasta gitti o, Çalan Dayık Yaşıkani Zaga Zakoyca Savunisi takar, İndra Fuz Tabi Ketve. Sakarınca, Ani Tarım Şirinmede Sırda Yatırdı Vaja Vana Vada Şakta Ayın. Ani Bunun Rajya Badlayısı. राज्य बदलायचे सत्ता बदलायची परिवर्तन करायचे सत्ता बदलल्याशिवाय सरसकट कर्ज माफी मिळणार नाही आणि सरसकट द्यायची असेल काय झाले काय झालं काय काय अंगा धरले का काय काय पाणी पिणार का आणखीन काय असो तर या देशामध्ये या राज्यामध्ये तो शेतकरी असेल कर्जमुक्त करायचा आहे शेतीमालाच्या किमती वाढवायच्या कारखान्याची कारखानदारी वाढून हव्या हाताला काम द्यायचं आहे आणि हे सगळं करायच्यासाठी आपल्याला इथं परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही तो दिवस उद्याच्या 21 तारखेला आहे 21 तारखेला घराच्या समोरचं वचन द्यावा आणि सांगा की जो पक्ष सोडतो त्याला मी थारा देत नाही एवढंच सांगतो आणि आपली राजा घेतो